नमस्कार, आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये खळद या गावी वडगावांचे शेतकरी रवी घायल या ठिकाणी पोहोचलो, परंतु निसर्गाने त्यांना एवढं दुःख दिलं की त्या ठिकाणी जी परिस्थिती पाहता तेथील जे काही केळीचे पीक आहे ते पूर्णतः नेस्तनुबूत झाल्यासारखी परिस्थिती दिसते। तर त्या ठिकाणी आपणास इंडिया नाव 24 टीम पोहोचली असताना त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता। तो व्हिडिओ असा की ज्या दिवशी त्यांची केळी पडली त्या दिवशी त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी टीम या ठिकाणी पोहोचली। तर या ठिकाणी जी परिस्थिती पाहता ते रिअल सत्य बाजू असताना ती आज रवी घायल यांच्याकडे पोहोचली। त्या ज्या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती एक सोशल माध्यमद्वारे आमच्या इंडिया नाव 24 टीमच्या वतीने आपणासमोर सादर करण्यासाठी आज त्या शेतकऱ्याची नेमकी परिस्थिती काय आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार। हां रविशेट, आज जे काही परिस्थिती झाली यामध्ये आपले किती झाड साधारणतः गेलीत? याच्यामध्ये जवळजवळ 2928 असं झाड गेलं आहे। पूर्ण 4500 झाड लावलं आहे मी, तर याच्यामध्ये पूर्ण पडलं पाहून घ्या। तर त्यानंतर हे घटना झाली 2 तारीखले 4 वाजता। हा तर आम्ही लगेचच पांडेबाले व्हिडिओ पाठवला, त्याला फोन केला, कृषी अधिकाऱ्याला सांगितलं, याला सर्वांना सांगितलं। हे ताबडतोब दुसऱ्या दिवशी हजर झाले, पण आम्ही हाच व्हिडिओ आणि फोन बी केले विमा कंपनीला, पण त्यांनी अजून काही ॲक्शन घेतली नाही। हा आज विमा हा काढला जातो शेतकऱ्यांचा, विमा कशासाठी काढला जातो की ज्यावेळेस एखादी घटना घडत असेल त्या घटनेचं तात्पर्याने त्यांना मोबदला मिळावा या दृष्टिकोनातून विमा काढला जातो। मग शेतकऱ्यांचा जे काही विमा काढला जातो तो जर भेटत नसेल तर थोडं दुर्दैवच मानावं लागेल। पण विम्याच्या बाबतीत आपण शेतकऱ्यांना 2 शब्द विचारू की वा कोणता विमा आहे आणि का नाही दिला? आपल्या विमा कंपनीचं नाव काय? कंपनी नाव बजाज अलायन्स। बजाज फायनान्स आहे कंपनीचं नाव। आम्ही विमा काढला, विमाचे जे आमच्याजवळ जे प्रत होती हे विमा आल्याला परत व्हॉट्सअप केली, त्याचा नंबर व्हॉट्सअप केला आणि त्याला सांगलं पण आणि व्हिडिओ बी व्हायरल केला त्यासाठी की बा आमची केळीचं नुकसान झालं आहे। पण ते नुकसानकरिता ते अजून 2 तारीखपासून आजची 7 तारीख आहे, ते अजूनही आले नाही। तर असं काय हवं याच्यामध्ये? आम्हाला काही ना काही याचं नुकसान भरपाई भेटली पाहिजे। मग यामध्ये साधारणतः शासकीय कोण सरकारी अधिकारी आपणापर्यंत पोहोचले का? सरकारी अधिकारी म्हटलं म्हणजे पांडेबा कृषी अधिकारी हे सर्व आले होते। बर, या ठिकाणी शाश्वत आपणास काय शब्द दिलाय? त्याने आता पंचनामा वगैरे सर्व केलं, पांडेबा कृषी अधिकारी म्हणत होते बा की बा जसं भेटून जाईन म्हणून, विमा काय असेल नसेल तुम्हाला ते सर्व काही ना काही मदत होईल असं शब्द देऊन गेले ते। आता तुम्हाला विमा कंपनी बाबत काय विचारणा करायची? आमची इच्छा आहे बा आम्ही पैसा भरला विम्याचा, तर त्यानं अटलो घ्यावं आणि हे नुकसान पहा आणि याच्यानुसार आम्हाला भरपाई करून द्या। म्हणजे आज हा आज या शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आपण पाहता, विमा हा काढला जातो, विमा काढण्यासाठी त्यांनी पैसे मोजलेले आहेत, परंतु तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे अशीच त्यांची सर्वस्वी इच्छा आहे। आणि दुसरा पार्ट असा की शासनाने सुद्धा या बाबतीत लक्ष देऊन मदतीचा हात द्यावा, हीच नम्रतेची विनंती। नमस्कार, इंडिया नाव 24 न्यूज चॅनल मध्ये। हे पाराजा काय झालं? मी वळगावांचा घायला रवी घायल, नवीन नवीन केळी पेरले भाऊ, लोक गावातली केळी पेरत लोक केळी पेरली भावा सांगा राजा आहे। हे अळी चक्कर वावर आहे पूर्ण आणि अळी चक्रात मी कमीत कमी 4500 खोळ लावलेला आहे। आता सांगा एक खोळ पूर्ण पूर्ण झपलं, यातला एक घळही कापला नाही भावा अजून, एक घळ सांगा राजा। आता हे नुकसान इतकं मोठं कसं काय काय झालं कसं करा याचा पहा, यातला घळ निघते का तुम्ही सांगा? घळ निघते काय पाहू? आबा आबा केवढा घोळा आबा, नाही राजा निघत नाही तो। आबा आबा केवढा घोळा आहे भाऊ, लय मोठा बेकार काम झालं हे। आता हे सगळे फोटो कृषी अधिकारी तलाठी येले सगळे पाठवले, आता काय सांगा बा हे येतात की नाही येत, तर काही खरं आहे का यायचं भाऊ सांगा राजा? आणि त्यातल्या त्यात भाऊ करू ना भाव पाहिले, साहजे 300 रुपये 500 रुपये म्हणतात व्यापाऱ्याला फोन लावला की हॅलो भाऊ कटन
भाऊ जमत नाही, ट्रक नाही, आज घ्या सांगा काय करा भाऊ, नवीन नवीन केडी पेरली बा, सांगा आता कसं करा. आणि तो कृषी सेवा केंद्रावाला बा रोज फोन करून आला, दादा पैसे. अरे बा पैसे देऊ कुठून आता, हे आता सांगा आता काय बा, फाशी घेऊ मी. अरे राय हे काय गंमत झालं करायचं, हे बेकार काम झालं ना, हे आपत्ती फोकणी फुकून आली बा, हे घोर सांगा राजा. बाबा भाऊ पान भाऊ हे बाबा.